हम हमेशा कहते हैं जल ही जीवन है और ये उतना ही सच है, लेकिन गांव में या गांव के बाहर एक कुआं या एक बोर, वहां से पानी लाने के लिए काफ़ी दूर चलना, वहां पे लंबी कतारें और वहां पे होने वाले झगड़े, ये भारत के किसी भी गांव का दृश्य हम देखते आए हैं। लेकिन केंद्र सरकार की जल जीवन मिशन ये योजना इस चित्र को बदलने का काम तेजी से कर रही है। इस योजना के तहत हर घर में नल, यह शासन का मिशन है। 2024 तक हर घर नल, हर घर जल देने वाली केंद्र सरकार की महत्वाकांक्षी योजना जल जीवन मिशन में महाराष्ट्र राज्य के मराठवाड़ा विभाग में स्थित जालना जिले के श्रीकृष्ण नगर ने अपनी तस्वीर बदल दी है। जालना जिले का ये गांव जल जीवन मिशन के माध्यम से 100% घरों में जल पहुंचाने में कामयाब रहा है। श्रीकृष्ण नगर दूधना नदी के तट पे होने के बावजूद भी सूखे से प्रभावित क्षेत्र में होने के कारण पीने के पानी की कठिनाइयों से गुजर रहा था। स्थायी रूप सूखे के कारण मराठवाड़ा के बहुत सारे गांवों को पानी की उपलब्धि नहीं होती है, लेकिन श्रीकृष्ण नगर के सभी लोगों ने जल जीवन मिशन सफल बनाने के लिए सहयोग दिया और उसके कारण आज पूरे गांव में नहीं बल्कि यहां के स्कूल में भी खुशहाली छाई है। येथील पहिला पाण्याचा एवढा त्रास व्हायचा तो विचारायचं कामच नाही। आम्हाला शेतातून पाणी कधी आलं म्हणलं तर खाली नदीवर जायचं, तिथून बाटलीनं पाणी काढून वर आणायचं आम्ही, एवढा पहिला त्रास। आता जे जेव्हा नळ फिरवला तेव्हा पाणी आम्हाला। खरं सांगायचं म्हणजे की पहिले ते पाणी योजना नव्हती। या पाणी योजनेसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत खूप कष्ट केले। पहिले पाण्याला विहिरीतून काढून आणायचे, त्याला दोरी बादलीतून वर काढायचं पाणी, नंतर ते भांड्यात घ्यायचं, नंतर भांड्यात डोक्यो विहिरीहून घरी आणायचं तेव्हा स्वयंपाक बनायचा। जल जीवन मिशनच्या या प्रयत्नामुळे जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा तेव्हा नळावर यायचं पाणी घ्यायचं आणि स्वयंपाकाला पाणी तयार होत आहे। तर विचार करा, जल जीवन मिशन म्हणजे हा एक सगळ्यात मोठा उपक्रम आहे। या योजनेमुळे आज या वस्तीवर सर्व पाण्याचा प्रश्न मिटला। हा त्रास या मिशनमुळे पूर्णपणे बंद झालेला आहे आणि जो डोकरचा हंडा होता तो हंडा आता डोकर घ्यायचं काम नाही। शुद्ध पाणी आणि दररोज 24 तास पाणी येतं नळाला, त्याच्यामुळे पाणी साचून राहायचं काम नाही, त्याच्यामुळे आरोग्याची सुधारणा झाली। जेव्हा आपण पाणी साचायचो त्याच्यात मच्छर व्हायचे, आता बारिश बरसात आहे, त्या बरसातीमुळे आजार निर्माण व्हायचे। तसं पाणी न साचल्यामुळे हा आजाराचा प्रकारच येत नाहीये ना, हा आजार कुठेही नाही आता। कारण याचं सर्वप्रथम कारण म्हणजे पाणी, स्वच्छ पाणी असल्यामुळे आजार होत नाही आणि स्वच्छ पाणी श्री फक्त ही पेयजल योजनेमधूनच लाभ भेटतोय आम्हाला। योजना झाली पाण्याची जल जीवन मिशन, त्याच्या आधी काही नव्हतं, तो खूप त्रास होता मशिनाल पाणी आणायचा, त्याचा विहिरीहून पाणी आणणं पडत होतं काढून, त्याच्यामुळे टाइम पुरा दिवस जायचा, त्याच्यामुळे वेळ वाटला 24 तास पाणी। कोपाडा गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता हे गाव वाड्या वस्त्यामध्ये विभागलेलं आहे आणि या गावाच्या मध्यभागून पूर्णा नदी वाहते। या गावाला जेव्हा ग्रामपंचायत अस्तित्वात आली त्या अगोदरपासून गावाला पिण्याची कुठलीच योजना या वाड्या वस्त्यावर नव्हती। जर बद्दल बोलायचं ठरलं तर हे श्रीकृष्ण नगर एका अशा ठिकाणी वसलेलं आहे की इथून नदी 2 किलोमीटरवर वाहते, परंतु डोंगर झाडी आणि अशा पायी रस्ता नसल्यानं इथल्या महिलाला अत्यंत बिकट परिस्थितीतून पाणी आणावं लागत होतं। डोंगर चढून वर पाण्याची चिंता बिलकुलच सतवत नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये महिलांच्या डोक्यामध्ये काय असतं, घरामध्ये पाणी भरपूर जर असलं तर महिलाला कोणतीच चिंता नसती। मग स्वयंपाक करणं हे महिलांचा डाव्या हातचा खेळ असतो, पण पाणी हे खास महिलांसाठी घरातलं एक वस्तू असल्यानं ती भरपूर जर प्रमाणात असली तर घराचं अंगण ते पाण्यामुळं स्वच्छ दिसतं। आज महिला केव्हाही घरी येतात, केव्हाही नळ चालू करतात, शुद्ध पाणी घेतात, ही या श्रीकृष्ण नगरवासियासाठी ही नरेंद्र मोदी यांची योजना असल्या कारणानं आज सर्व हे खुश आहेत। कामं असल्यामुळे श्रीकृष्ण नगर ह्या नळ पाणी पुरवठा योजनेचं काम माझ्याकडेच होतं देखरेखीसाठी। कोपर्डा ग्रामपंचायती अंतर्गत एक वार्ड म्हणून हे श्रीकृष्ण नगर आहे, यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना झालेली मंजूर झालेली आहे। याची किंमत 56 लाख रुपये बघा
यामध्ये पुरवठा विहीर पूर्णा नदीच्या काठी पुरवठा विहीर आहे 6 मीटर आणि 18 मीटर खोलीची ती पूर्ण करण्यात आलेली आहे. बाजूला एक स्विच रूम आहे. नंतर पंपिंग मशीन आहे, 3 हॉर्सपॉवरचे 2 पंप बसवलेले आहेत आपण. आणि इथून 90 mm 90 mm PVC 6 kg पाईपलाईन 900 मीटर लांबीची पाण्याच्या टाकीपर्यंत पूर्ण केलेली आहे आणि पाणी पुरवठा चालू केलेला आहे गावाला. गावामध्ये 45 लिटरचं उंच जलकुंभ आणि वितरण व्यवस्था 1200 मीटर हे टाकून पूर्ण झालेली आहे. गावात 58 कनेक्शन दिलेले आहे आणि हे कनेक्शन आम्ही एका समपातळीत सगळ्या गावकऱ्यांना दिलेलं असल्यामुळं गावकऱ्यांना आम्ही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते आणि गावकऱ्यांचं सहकार्य पाहून इथं आम्ही 24/7 ही संकल्पना राबवली. ग्रामपंचायतीने आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आता श्रीकृष्णनगर या गावामध्ये 24 तास पाणी उपलब्ध होते. यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत 24/7 आणि हर घर नल ही संकल्पना केंद्र शासनाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार या योजनेचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. यामध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद जालना यांचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. धन्यवाद.